हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सराव प्रश्न संचयामधला पुढचा भाग पाहतो आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही जर अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी मला फॉलो करा, अजय कुमार गोसावी एमपीएससी सेक्शनमध्ये जाऊन. त्या ठिकाणी मी प्लस आणि स्पेशल क्लास असे दोन्ही ठिकाणी शिकवते. फ्री पण लेक्चर्स आहेत, काही पेड्स पण लेक्चर आहेत, तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. ओके, सराव प्रश्न संच याच्यामधला आपला पुढचा भाग आहे तो म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, तर पहिला भाग प्रश्न येतो आपला आजचा, तो म्हणजे तुम्हाला दोन विधानं दिलीत आणि म्हटलंय खालील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे. ठीक आहे, हे एसटीआय पूर्व 2014 विचारलं होतं. पहिलं स्टेटमेंट आहे, रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हरणे येथे आहे. तर हे विधान चुकीचं आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र हरणेला येत नाही, तर ते येतं भाट्टे या ठिकाणी. कोणतं ठिकाण येतं? भाट्टे या ठिकाणी ते संशोधन केंद्र आहे. दुसरं विधान आहे, दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणतात, तर ते विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, फक्त 2 बरोबर. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र आहे का? डेफिनेटली आहे, पण ते भाट्टे या ठिकाणी, हरणे ठिकाणी नाही, त्यामुळे ते चुकीचे. मग आता हा झाला मेन मुद्दा. याच्या व्यतिरिक्त जे काही भारतातली किंवा महाराष्ट्रातली जी संशोधन केंद्र आहेत ना, ती सुद्धा लक्षात ठेवणं थोडंसं महत्त्वाचं आहे. ओके ओके, आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही नावं लक्षात ठेवावी लागतील. काही नावामध्ये पहिलं येतं राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे, तर ते केंद्र कुठे येतं? राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. आता डाळिंबाच्या बाबतीतलं जे केंद्र आहे, तर ते डाळिंब म्हटलं की डाळिंब पिकवणारा जिल्हा सर्वाधिक महत्त्वाचा, तर तो येतो सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. ओके, तर सोलापूरमधलं हिरज केगाव हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी डाळिंब संशोधन केंद्र आहे. हिरज केगावला डाळिंब संशोधन केंद्र आहे, हे एक मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, रत्नागिरी म्हटलं, हिरज केगाव डाळिंब संशोधन केंद्र. याच्यानंतर सुपारी संशोधन केंद्र, मी जर तुम्हाला असं विचारलं की सुपारी संशोधन केंद्र कुठे येतं भारतामध्ये, सुपारी संशोधन केंद्र. ओके, सुपारी, सुपारी जर म्हटलं तर ते येतं श्रीवर्धन. श्रीवर्धन याचा अर्थ ते येतं रायगडमध्ये. सुपारी संशोधन केंद्र येतं श्रीवर्धनला, रायगड, हे लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी मी जाऊन आलो आहे त्यामुळं माहीत आहे मला, श्रीवर्धन रायगड. ओके, त्याच्यानंतर काजू संशोधन केंद्र. काजू म्हटलं की ते सिंधुदुर्गमध्ये येतं. काजू संशोधन केंद्र म्हटलं की ते कुठे येतं? सिंधुदुर्गमध्ये येतं. आणि सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी काजू संशोधन केंद्र तुम्हाला पाहायला मिळतं, वेंगुर्ला. ओके, हे लक्षात ठेवा, वेंगुर्ला. त्याच्यानंतर ऊस संशोधन केंद्र जर विचारलं, ऊस, ऊस म्हटलं की सातारा लक्षात ठेवायचं. ऊस मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र म्हटलं की सातारा लक्षात ठेवा. सातारामध्ये कुठे येतं? तर पाडेगाव या ठिकाणी ते ऊस संशोधन केंद्र तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जो परीक्षेला कन्फ्यूज केला होता तो प्रश्न म्हणजे भात संशोधन केंद्र. तर भात संशोधन केंद्र 3 आहेत महाराष्ट्रात. पहिलं म्हणजे खोपोली हा पहिलं ठिकाण, दुसरं येतं कर्जत, आणि तिसरं येतं रत्नागिरी. हे जे 3 ठिकाणं आहेत रत्नागिरीमधली महत्त्वाची, तर या ठिकाणी तुम्हाला भात संशोधन केंद्र पाहायला मिळेल. केळी संशोधन केंद्र कुठं आहे असं विचारलं तर केळी, केळी म्हटलं तर जळगाव. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, जळगाव. मग जळगावमधलं ठिकाण येतं यावल, या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. ओके, त्यानंतर द्राक्ष संशोधन केंद्र विचारलं परीक्षेला, तर ते येतं उरळी कांचन पुणे. द्राक्ष संशोधन केंद्र म्हणजे उरळी कांचन पुण्यामधलं. आणि सगळ्यात शेवटी राहतं म्हणजे हळद संशोधन केंद्र. हळद म्हटलं की सांगलीची हळद प्रसिद्ध आहे, सांगलीची. म्हणजे ते डिग्रज म्हणून ठिकाण येतं, ते सांगलीचं, तर त्या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे. म्हणजे तुम्हाला एसटीआय पूर्वला प्रश्न काय विचारला होता, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र कुठं, तर ते भाट्टेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इतर जे मुद्दे आहेत, इतर मुद्द्यामध्ये मी इथं सर्वच्या सर्व जे इम्पॉर्टंट घटक आहेत ना ते सांगितलेत. डाळिंब म्हटलं की सोलापूर जिल्हा महत्त्वाचं आहे, हिरज केगाव हे ठिकाण लक्षात घ्या. सुपारी म्हटलं की श्रीवर्धन महत्त्वाचं आहे. काजू म्हटलं की सिंधुदुर्गमधला वेंगुर्ला जिल्हा हा तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला महत्त्वाचा हा तो मुद्दा आहे. ऊस म्हटलं की सातारा पाडेगाव हे लक्षात घ्या. हळद म्हटलं की सांगली डिग्रज हे ठिकाण. द्राक्षे म्हटलं की उरळी कांचन पुण्यामधलं ते महत्त्वाचं. केळी म्हटलं की जळगाव, पण जळगावमधलं यावल हे ठिकाण. आणि भात म्हटलं की खापोली, खोपोली, कर्जत आणि रत्नागिरी हे ठिकाणी येतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. आय होप हे तुमचं लक्षात राहिलं असेल. आणि दुसरं होतं दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर ते. ओके ठीक आहे, जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं. दुसरा प्रश्न आहे एसटीआय पूर्वलाच विचारला होता. तुम्हाला म्हटलं होतं लोहखनिज असलेल्या लोहाच्या प्रमाणानुसार, लोहाच्या प्रमाणानुसार लोहखनिजाचं प्रमाण
म्हणजे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा असं म्हटलेलं आहे, ठीक आहे, असं दिले आणि याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिले आहेत, हिमेटाईट, सिडेराईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट. लक्षात ठेवायला काय ट्रिक, कशी लक्षात ठेवू शकता, तुमची पद्धत, तुम्ही जे योग्य वाटेल ते पहा. तर मी लक्षात ठेवताना असं ठेवले माही लिसा, माही लिसा, माही म्हणजे आपण महेंद्रसिंग धोनीला माही हे नाव वापरलेलं आहे आणि लिसा असं नाव घेतलं आहे. म्हणजे एक नंबरला येतं सर्वाधिक प्रमाणामध्ये ते म्हणजे म म म्हणजे ह्यातलं मॅग्नेटाईट, मॅग्नेटाईट हे एक नंबरला येतं. म्हणजे यामध्ये जर लोहाचं प्रमाण तुम्ही बघितलं तर हे अप्रॉक्झिमेटली, एक्झॅक्टली आकडेवारी नसते, अप्रॉक्झिमेटली 65%हून अधिक येतं. म्हणजे म म्हणजे हेमेटाईट एक नंबरला, मॅग्नेटाईट सॉरी मॅग्नेटाईट एक नंबरला येणार. त्यानंतर ह ह म्हणजे काय येणार तुमचं दोन नंबरला, तर हेमेटाईट येणार. दोन नंबरला काय येणार, हेमेटाईट येणार. हेमेटाईटमध्ये जर तुम्ही लोहाचं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ 55 ते 60-65% आसपास एवढं कन्सिडर होतं हेमेटाईट, ठीक आहे. म्हणजे मा ही झालं. त्यानंतर ली म्हणजे लिमोनाईट तीन नंबरला येणार, लिमोनाईट तीन नंबरला. लिमोनाईटमधलं प्रमाण बघितलं तर ते 30 ते 55% आसपास एवढं कन्सिडर होतं. आणि सगळ्यात खराब येतं ते म्हणजे सिडेराईट, सिडेराईटचं जर प्रमाण बघितलं ते 4 नंबरला येतं प्रमाणानुसार, तर ते येतं जवळजवळ 20 ते 30%. त्यामुळे अप्रॉक्झिमेट ऑप्शन जर बघितलं तर CADB हे तुमचं करेक्ट ॲन्सर येतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, तर ह्याच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे. पहिला महत्त्वाचा मुद्दा कन्सिडर करा, हे जे लिमोनाईट म्हणतो, लिमोनाईट म्हटलं की महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या ठिकाणचं जे लोखणी सापडतं तर ते लिमोनाईट प्रकारचं आहे, महाराष्ट्र, वेस्ट बंगाल या भागामध्ये, ठीक आहे, लिमोनाईट. पण जर तुम्ही ओरिसा आणि झारखंडमध्ये बघितलं ना तर हे सिडेराईट प्रमाण जास्त पाहायला मिळतं. कुठं? ओरिसा, झारखंड हा जो भाग आहे या भागामध्ये याचं प्रमाण तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. ओके, आलं लक्षात हे दोन मुद्दे. तर CADB हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचनक स्रोत उतरत्या क्रमाने लावा. आता याच्यामध्ये जर बघितलं सिंचन स्रोत्राच्या बाबतीमध्ये, तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं येतं सिंचनामध्ये महाराष्ट्रात तर विहिरी, कारण विहिरीमधनं जे जल सिंचन आहे ते जवळजवळ होतं 55%, आणि याचा रँक लागतो 1 नंबरला. ओके, मग आता प्रश्न असा विचारला, महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या जास्त आहे, तर तो जिल्हा येतो अहमदनगर, कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या सर्वाधिक जास्त तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्रफळानं सुद्धा हा मोठा जिल्हा आहे. 2 नंबरला सिंचन क्षेत्रामध्ये लागतं नंबर, तो येतो कालव्यांचा, कालव्यांचा, ठीक आहे. कालव्यांचं जर सिंचन क्षेत्रामधलं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ 22% म्हणजे 22.5% एवढं पाहायला मिळतं. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे तलावाचा, तो म्हणजे तलावाचा, तलाव म्हटलं यांच्यामधलं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ 14.5% एवढा येतो. आणि चौथा घटक येतो तो म्हणजे उपसा सिंचन, उपसा पद्धती. आता उपसा पद्धती म्हटलं की जळगावकडचा जो भाग आहे, जळगावचा भाग, यामध्ये तुम्हाला उपसा जलसिंचन थोडंसं पाहायला मिळतं. उपसा जळगावमध्ये याच्यामध्ये प्रमाण आहे फक्त 8%च्या आसपास, 8 ते 9% आसपास. जर समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, समजा महाराष्ट्रामधलं पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपल्या इकडं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हा जो भाग आहे, या भागामध्ये या जलसिंचन स्रोतापैकी, या क्षेत्रापैकी कशाचं क्षेत्र येतं, तर तुमचं लक्षात यायला पाहिजे कालवे. ओके, पश्चिम महाराष्ट्राचा भाग म्हटलं की कालवे हे तिकडे येतात, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कालवे, हे लक्षात ठेवा, कालव्यांचा भाग, कालवे, ठीक आहे. हे एक पॉईंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, येते का लक्षात, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कालवे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला हे मुद्दे, ह्याच्यानुसार जर क्रम लावा म्हटलं तर तुमचा पहिल्यांदा येणार विहिरी 55%, 1 नंबर, 2 नंबरला कालव्यांचा येतो. पण आता भारताचा, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सरकारी कालवे जास्त आहेत, खाजगी कालवे तुम्हाला जास्त पाहायला मिळत नाहीत. यामुळं कालवे इथं जे 2 नंबरचं होतं, तर त्यातलं सरकारी कालवे 2 नंबर येणार, तलाव सिंचन 3 नंबर येणार, आणि राहिलेलं खाजगी कालवे हे 4 नंबरला येणार. यामुळं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर येतं. लक्षात आलं, पहिल्यांदा विहिरी, मग त्यानंतर सरकारी कालवे, मग तलाव, आणि मग खाजगी कालवे, अशा पद्धतीनं त्याचा क्रम लागतो. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते ओळखा. मालवणजवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. एलिफिंटा लेणी उंदेरी बेटावर आढळते. आता याच्यामध्ये बघितलं, मालवणजवळचा खांदेरी बेटावर म्हणतोय सिंधुदुर्ग, डेफिनेटली चुकीचं आहे, कारण सिंधुदुर्ग किल्ला हा कुरटे बेटावर येतो. कोणतं बेट येतं? कुरटे हे नाव येतं. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं आहे तुमचं,
तिथं काय दिलंय त्यांनी, खांदेरी म्हणते, स्टे अप्रूव्हलाच विचारला होता, तर कुर्टे दिला असतं तर ते बरोबर ठरलं असतं. पुढचं विधान बघा, एलिफेंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. आता उंदेरी बेटावर एलिफेंट येते का? नाही, घारापुरी बेटावर येते. कुठे येते? घारापुरी. याचा अर्थ इथे दिलेली दोन्ही विधानं काय आहेत तुमची? चुकीची आहेत. आलं लक्षात की मालवणजवळचा कुर्टे बेट आहे, या कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. एलिफेंटा लेणी उंदेरी बेटावर म्हटलंय ते सुद्धा चुकीचं आहे, कारण ती घारापुरी बेटावर येतात एलिफेंटा लेणी. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे, दोन्ही विधानं आयोग. एसटीआय पूर्व 2014 हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महोगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात असं म्हटलंय, आणि विधान योग्य की अयोग्य? तर हे डेफिनेटली अयोग्य आहे, कारण पानझडी जेव्हा तुम्ही म्हणता, पानझडी जेव्हा म्हणता तेव्हा पळस, खैर ही जी येतात, ठीक आहे, पळस असेल किंवा खैर असेल किंवा बाबूळ घ्या, सागवान, सगळ्यात बेस्ट सागवान, पानझडी म्हटलं की सागवान, ओके, किंवा बाबूळ घ्या, तर हे सगळे तुम्हाला वृक्ष तिथं पाहायला मिळतात. त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघितलं, सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात, डेफिनेटली बरोबर आहे, सुंदरी वृक्ष किनारवर्ती जंगलात, त्यामुळं विधान ब हे तुमचं काय? अयोग्य आहे. हा सुद्धा प्रश्न एसटीआय पूर्व 2014 विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराचं प्रमाण हे जास्त आहे, कारण काय? याचं रिझन येतं, कारण या जिल्ह्यामध्ये जे पुरुष आहे या पुरुषांचं स्थलांतर जास्त झालं आहे. एक तर जॉबच्या नादापाई सिंधुदुर्ग आणि कोकणातली म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातले बरेचसे लोकांचं स्थलांतर झाले नोकरीच्या व्यवसायामुळं, त्यामुळं या ठिकाणी लिंग गुणोत्तराचं प्रमाण तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली? म्हणजे ज्या स्टेट बँक ऑफ इंडियाची सहयोगी बँक कोणती विलीन झाली 26 ऑगस्ट 2010 हा प्रश्न विचारला होता एसटीए पूर्व 2015. तर ती 2010 म्हटलं की इंदोर, हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. तर स्टेट बँक ऑफ इंदोर ही 2010 विलीन करण्यात आली. मात्र जे 2008 म्हणजे 13 ऑगस्ट 2008 ही एक तारीख येते, 13 ऑगस्ट 2008 यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कोणती बँक विलीन करण्यात आली? तर ती होती स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र ही स्टेट बँकामध्ये विलीन करण्यात आली. म्हणजे सौराष्ट्राची जी शाखा सहयोगी बँक होती ती 2008 विलीन करण्यात आली, आणि 2010 म्हटलं तर ती इंदोर येते. इंदोर सुद्धा करंट रिलेटेड चर्चेत आहे, कारण जे स्वच्छ सर्वेक्षण 2020 आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2020 आहे, याच्यामध्ये ते सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून त्याचा क्रमवारी येते. सलग चौथ्या वर्षी ते स्वच्छ राहिले, किती सलग चौथ्या वर्षी. त्याच्यामुळं करंट रिलेटेडला पण तडका तुम्ही इंदोरचा देऊ शकता. तर हा एक मुद्दा लक्षात असू द्या, परीक्षेला विचारलेलं आहे, ठीक आहे, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हवामान डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? हवामान डब्यातल्या खाद्यपदार्थामध्ये म्हटलं की क्लॉस्ट्रिडियम, म्हणजे तुम्ही एखादं अन्न घ्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि 2 दिवस बघूच नका, तर त्याला काय होतं? नंतर वास येतो, आपण म्हणतो विटलं ते अन्न. तर ते कशामुळे होतं? तर क्लॉस्ट्रिडियममुळे ते अन्न विटतं असं आपण त्याला म्हणतो. तर हा एक मुद्दा लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुंदरबन संदर्भात खालील विधाने पहा, एसटीए पूर्व 2016 विचारला होता. पहिलं विधान पाहिलं, हे भारत आणि बांगलादेशमध्ये पसरले सुंदरबन, डेफिनेटली बरोबर आहे. आता सुंदरबनचा जर विचार केला, सुंदरबन, तर सुंदरबनचा सर्वाधिक जास्त भाग हा बांगलादेशमध्ये, भारतामध्ये कमी आहे. कारण भारतातला जो भाग बघितला तर तो भारतातला भाग आहे फक्त 40%, आणि बांगलादेशमधला जो भाग आहे, बांगलादेशमधला जो भाग आहे तर तो आहे 60%. आणि हा बांगलादेशमधल्या भागाला अगोदरच जो दर्जा दिलेला, म्हणजे एक लक्षात घ्या, इथं दुसरं विधान चुकीचं ठरते, कारण इथं 60% भाग भारतात म्हटले, भारतातला तर फक्त 40% सुंदरबनचा, त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. 24 परगना दक्षिण वन विभाग हा सुंदरबनचा भाग आहे, डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ ए आणि सी बरोबर आहे, बाकी विधान इथं चूक आहेत. ओके, हे आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात काही कायदेशीर विवाद आहे, तो सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील अधिकार कक्षेत येतो, एसटीआय मुख्य 2017 विचारलं होतं.
कशामध्ये येतो, जर समजा दोन राज्य राज्याचं केंद्र शासनाबरोबर वाद आहे किंवा दोन राज्याचं केंद्र शासनाबद्दल वाद आहे, तर हे सर्वोच्च न्यायालयाचं जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये हा काय होतो, विवाद येतो. त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. समजा मी असं विचारलं, सर्वोच्च न्यायालयाचं सल्लाविषयक न्यायाधिकार हे आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडे घेतलं आहे, प्रश्न काय आहे माझा, सर्वोच्च न्यायालयाचं सल्लाविषयक न्यायाधिकार हे क्षेत्र भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडनं घेतण्यात आले, तुमचं उत्तर असणार आहे कॅनडा. कॅनडा, कारण कॅनडा म्हटलं की प्रबळ केंद्र, हे केंद्राकडे विशेष अधिकार हे कॅनडाकडनं सगळ्या गोष्टी घेतलेले, म्हणजे राज्यपालाची नेमणूक जी केली जाते तर ते कॅनडाकडनंच घेण्यात आलेलं आहे, की कसं करायचं. ओके, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द कोएलिशन इयर्स, कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण, यांचं निधन झाल्यामुळं पण चर्चेत आहे आणि ह्यांचं पुस्तक पण महत्त्वाचं आहे, तर ते येतात प्रणव मुखर्जी. कोएलिशन इयर्स, प्रणव मुखर्जी यांचं ते पुस्तक आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटना कालानुक्रमाने लावा. कंबाईन पूर्वला विचारलं होतं 2018 दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, त्यानंतर गांधी आयर्विन करार आणि जातीय निवडा. जातीय निवडा म्हणजे 16 ऑगस्ट 1932 जातीय निवडा. ओके, गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931. ओके, नेहरू अहवाल 1928-29 ची रेंज आहे त्याच्यामधला, आणि दुसरी गोलमेज परिषद म्हणजे सगळ्यात शेवटी. म्हणजे आता याचा क्रम बघितला तर एक नंबरला नेहरू अहवाल येणार आहे, याचा अर्थ बी तुमचा एक नंबरला असणार आहे, दोन नंबरला गांधी आयर्विन करार असणार आहे, मग दुसरी गोलमेज परिषद असणार आहे, आणि सगळ्यात शेवटी जातीय निवड असणार आहे. म्हणजे बी सी ए डी हा जो ऑप्शन आहे हा तुमचं करेक्ट उन्सर असणार आहे. बी सी ए डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 येतं. ओके, नेहरू अहवाल एक नंबर, दोन नंबर गांधी आयर्विन करार, मग येणार दुसरी गोलमेज परिषद, आणि सगळ्यात शेवटी या गोलमेज परिषदेचं फलित जातीय निवडा. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी तो जाहीर केला. कोणी? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी तो जाहीर केला. तर जातीय निवडा कधी जाहीर करण्यात आला याची तारीख पण परीक्षेला विचारले, 16 ऑगस्ट 1932. गांधी आयर्विन करिअर कधीचा याच्यावर पण विचारलंय, 5 मार्च 1931. आपण नेहरू अहवाल जो म्हणतो, या नेहरू अहवालामध्ये ना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, याचे अध्यक्ष कोण होते जर विचारलं तर ते मोतीलाल नेहरू होते. नेहरू कमिटी जी नेमण्यात आली होती तर त्याचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. आणि या नेहरू अहवालामध्ये सेक्रेटरी कोण होते मग असं जर विचारलं तर सेक्रेटरी होते पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे मोतीलाल नेहरू अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू सेक्रेटरी. याच्यामध्ये काँग्रेसकडं सुभाषबाबू यांचं पण नाव त्यामध्ये होतं. हा एक मुद्दा फक्त माहीत असू द्या, परीक्षेसाठी तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आजच्या या भागामध्ये आपण एवढं पाहतोय.